नमस्कार, मी दीपिका ठाकरे. गेले 5 वर्षापासून मी फार्माकोव्हिजिलन्समध्ये काम करते. त्याच्या आधी मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलं. तर आत्ताचा माझा जो फार्माकोव्हिजिलन्समध्ये मी जे काम करते ते नक्की काय करते याच्याबद्दलचे माझे अनुभव मी तुम्हाला शेअर करते. पण त्याच्या आधी एक तुम्हाला गोष्ट सांगते. 1961 साल होतं आणि त्या ड्युरेशनमध्ये एक नवीन नुकतंच औषध मार्केटमध्ये आलं होतं, ज्याचं नाव होतं थॅलिडोमाइड. तर हे औषध कशासाठी दिलं जात होतं, तर ज्या लेडीज प्रेग्नेंट होत्या तर त्यांना जे मळमळणं, उलटी येणं, चक्कर येणं हा जो त्रास व्हायचा त्यासाठी हे औषध दिलं जायचं. तर पर्टिक्युलरली हे युरोपमध्ये तर हे औषध मोठ्या प्रमाणात दिलं गेलं आणि त्याच्या 9 महिने ते 1 वर्षानंतरच जे त्याचे रिझल्ट्स आले ते भयानक वास्तव होतं. जे बालकं जन्माला आली, कोणाला हात नव्हते, कोणाला पाय नव्हते, असे व्यंग बालकं जन्माला युरोपमध्ये लाखो बालकांना त्याची किंमत मोजावी लागली. आणि ही घटना एक काळी घटना म्हणून थॅलिडोमाइड ट्रॅजेडी म्हणून ओळखली जाते. यानंतर पूर्ण जग खडबडून जागं झालं आणि त्याच्यानंतर औषधांच्या स्ट्रिक्टली चाचण्या ज्या आहेत त्या होऊ लागल्या. म्हणजे प्रत्येक औषधाला त्याचा एक इफेक्ट असतो आणि काही ना काहीतरी साईड इफेक्ट असतात. तर ते ओळखून ते किती मात्रेत द्यायचं आणि त्याचं कशाप्रकारे नियोजन करायचं, तर हे तर फार्मसीची अशी शाखा ज्याच्यामध्ये औषध आणि औषधांचे साईड इफेक्ट याच्यावर जो स्टडी केला जातो, रिसर्च केला जातो, त्याला म्हणतात फार्माकोव्हिजिलन्स. तर आपण नुकतंच कोविडमध्ये पण आपण उदाहरण घेतलं, तर वॅक्सिन जे मार्केटमध्ये आलं ते लगेच नाही आलं, पण त्याच्या पण चाचण्या घेतल्या गेल्या आणि त्यानंतर ते लोकांना दिलं गेलं. तर आता फार्मसीच्या ह्या सगळ्या फील्डमध्ये तुम्हाला कोणते स्किल्स आणि चॅलेंजेस आहेत आपण त्याबद्दल जरा बोलूया. तर स्किल्स म्हणजे मुळात तुम्हाला ह्युमन बॉडीबद्दल इंटरेस्ट, ते कसं काम करतं, तर हाय इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बायोलॉजीचं खूप चांगलं नॉलेज, त्यानंतर केमिस्ट्रीचं चांगलं नॉलेज हे असणं खूप आवश्यक आहे. आणि या सगळ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी भाषेचं माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला तुमचा जो इंटरेस्ट आहे, म्हणजे फार्मसीमध्ये जे विषय शिकवले जातात त्यानुसार आपला इंटरेस्ट शोधून तुम्ही त्याच्यावरती पुढे काम करू शकतात. तर चॅलेंजेस म्हणजे हे आहेत की जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणार असाल तर तुम्हाला डे बाय डे चॅलेंजेस येतात औषधं तयार करताना किंवा त्याच्या प्रोसेसमध्ये. तर आत्ताचं जे युग आहे ते टेक्नॉलॉजीचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे. तर बऱ्यापैकी मशीन्सने कामं होतात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने खूप सारा डेटा हा प्रोसेस केला जातो. त्यामुळे कुठेतरी तो कॉम्पिटेटर आहे, पण ते देखील असताना वेगवेगळे सॉफ्टवेअर, वेगवेगळे कोर्सेस शिकून तुम्ही स्वतःला सतत अपडेट करू शकता. थँक्यू.